सांगली इथं हरवलेली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करा अशी टीका गोपीचंद पडळकर यांनी केली महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून राज्यातील ओबीसी भटके विमुक्त यांच्या हक्क अधिकाऱ्यांना कायम डावलण्यात आलं पदोपदी ओबीसींचा अपमान करण्यात आला हे शासकीय पदांवरील पदोन्नतीमध्ये एमपीएसीच्या उत्तीर्ण मागास वर्गातील उमेदवारांच्या रखडलेल्या नियुक्त्यांमध्ये ओबीसींच्या राजकीय आरक्षणाबाबत न्यायालयात बाजू मांडताना नाकारतेपणा लपवण्यासाठी मुद्दामून सेन्सेस डेटा आणि इम्पेरिकल डेटा यात निर्माण केलेल्या संभ्रमामध्ये अशा अनेक उदाहरणांवरून स्वच्छपणे दिसून आले त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या मनात ओबीसीविषयी असलेला आकस आता लपून राहिलेला नाही हरवलेली ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती शोधण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना करण्यात यावी अशी मागणी भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे ते सांगलीच्या झरे इथं बोलत होते मला माननीय मुख्यमंत्री महोदयांना हेच विचारायचं आहे की ओबीसी यांनी भटके विमुक्तांनी आपलं नेमकं काय घोडं मारलं आहे कारण आपलं मंत्रिमंडळ सरळ सरळ ओबीसी आणि भटक्या डोळ्यामध्ये दुळफेक करत आहे ओबीसीचे प्रश्न समजून घेण्यासाठी आणि त्यांची शिफारस मंत्रिमंडळाकडे करण्यासाठी आपण मंत्र्यांची उपसमिती चौदा ऑक्टोबर दोन हजार वीस रोजी नेमली आहे या उपसमितीला एक वर्ष पूर्ण होत येत आहे तरी सुद्धा या दिग्गजांच्या उपसमितीनं ओबीसीच्या एकाही प्रश्नाला वाचा फोडली नाही किंवा साधी उपसमितीची एक बैठक सुद्धा घेतली नाही आपण ही उपसमिती स्थापन केल्यापासून ही समिती अदृश्य झालेली आहे असा प्रश्न ओबीसीच्या मनामध्ये पडलेला आहे मी आपल्याला या माध्यमातून एक विनंती करतोय की आपण एका टास्क फोर्सची निर्मिती करावी मंत्रिमंडळांची उपसमिती शोधण्यासाठी आणि हे जर आपल्याला जमत नसेल तर आम्ही ओबीसी आणि भटकेमुक्त बांधव महाराष्ट्रातील प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये ही दिग्गजांची उपसमिती हरवली आहे याची तक्रार दाखल करू ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी